राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आज बारामतीमध्ये येत आहेत आणि बारामतीमध्ये एकनाथ शिंदेची बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी हे बॅनर जे आहे ते संपूर्ण बारामती शहरामध्ये लावण्यात आलेले आहे. ज्या बॅनरवरती अनाथांचा नाथ माननीय आमदार एकनाथ शिंदे यांचं बारामती नगरीमध्ये हार्दिक स्वागत अशा आशयाचे बॅनर जे आहे ते लावलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय आपण पाहतोय की त्यांच्या नकाशावरती या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये शासकीय आपला दवाखाना आहे, जलयुक्त शिवारची योजना असेल, मेट्रो कामाला गती असेल, समृद्धी महामार्ग असेल, त्याचबरोबर दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाख रुपयाचं विमा कवच जे आहे ते देण्याचा निर्णय असेल. अशा पद्धतीचे निर्णय जे आहेत त्या बॅनरवरती लावण्यात आलेले आहेत. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बॅनरवरती अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो या बॅनरवरती करण्यात आलेला आहे. नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे बारामतीमध्ये असणार आहेत. मात्र शिवसेनेच्या वतीनं आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर जे आहे ते संपूर्ण बारामती शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरवरती अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि आज नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं महायुतीचे तीनही नेते बारामतीमध्ये उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन तुषार ननवरे सून प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.